येलगार परिषदेची ब्रेकिंग न्यूज समोर येते कोरेगाव भीमा प्रकरणामध्ये राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा आमने सामने येण्याची शक्यता आहे कोरेगाव भीमा प्रकरणी पुणे पोलिसांनी भूमिका मांडलेली आहे त्यामुळं एन आय एला पुणे पोलिसांकडून कोणतीही कागदपत्र आहेत एन आय ए सहकार्यासाठी पुणे पोलिसांना अर्ज दिला होता मात्र ती कागदपत्र देण्यास या ठिकाणी नकार देण्यात आलाय तर कोरेगाव भीमा प्रकरणामध्ये पोलीस महासंचालकांची परवानगी घेऊनच एन आय एला सहकार्य केलं जाईल अशी भूमिका पुणे पोलिसांनी घेतली आहे त्यामुळे कोरेगाव भीमा प्रकरणी एन आय एला पुणे पोलिसांकडून अद्याप कोणतीही कागदपत्र मिळालेली नाहीये दरम्यान एन आय ए सहकार्यासाठी पुणे पोलिसांना अर्ज दिलाय कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी तत्कालीन फडणवीस सरकारनं पूर्वग्रह ठेवून कारवाई केल्याचा आक्षेप घेण्यात आला होता या आक्षेपामुळे पोलिसांनी केलेल्या तपासाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन केली जाण्याची शक्यता आहे आणि या एसआयटीची आज घोषणा होऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळं राज्याचे गृहमंत्री आणि देशाचे गृहमंत्री आमने सामने येण्याची शक्यता आहे